पशूंचा सन्मान करणे हे हिंदुस्थानी मूल्यांचे वैशिष्ट्य आहे, मात्र आज देशात गोरक्षणावरूनच धांगडधिंगा सुरू आहे, अशी खंत लोकसभेच्या अध्यक्षा सुमिता महाजन यांनी व्यक्त केली. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे स्वामी विवेकानंदांच्या मानसकन्या भगिनी निवेदिता यांच्या ऑक्टोबर 2017 पासून 150व्या जयंती वर्षास प्रारंभ झाल्यानिमित्त चिंतन भगिनी निवेदितांचे पुस्तक संचाचे प्रकाशन महाजन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर मुक्ता टिळक, विवेकानंद केंद्राच्या पद्मश्री निवेदिता भिडे, सुधीर जोगळेकर, प्रकाश पाठक, डॉक्टर सुरुची पांडे, मृणालिनी चितळे, आदिती जोगळेकर हर्डीकर यावेळी उपस्थित होते. महाजन म्हणाल्या, स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता हे हिंदुस्थानी गुरु शिष्य परंपरेचे श्रेष्ठ प्रतीक होते. गुरुची आचारसंहिता स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहून समजते, तर शिष्य कसा असावा हे भगिनी निवेदिता यांच्या समर्पित व्यक्तिमत्वाकडे पाहून कळते. या देशात बाहेरून आल्यावर भगिनी निवेदिता देशाच्या मूल्यांशी एकरूप झाल्या. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागापासून शिक्षण कला विचारापर्यंत निवेदिता यांचे पैलू एकमेका द्वितीय आहेत. स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता ही एक गुरु शिष्यांची जोडी आहे प्रकारची. आणि मग हे गुरु शिष्य कसे असले पाहिजे, का असले पाहिजे, कोण कसे काय, कुणाला मानायचं, काय कल्पना गुरुची, असंही काही वेळेला असं मनात येत की कारण आजकाल तर खूपच काही काही चाललंय. आणि मग अशा वेळेला वाटत हे सुद्धा समजणं नुसतंच निवेदिताने केलेलं कार्य नाही, एक शिष्य म्हणून तिला तयार केले गेले. भिडे म्हणाल्या, माझी राष्ट्रीयता तीव्रतेने प्रकट करीन आणि राष्ट्रकार्यासाठी झोकून देऊन काम करीन या सूत्राप्रमाणे भगिनी निवेदिता जागल्या. शिक्षण, सामाजिक कला या क्षेत्राचा राष्ट्रभक्तीच्या अंगाने प्रसार करण्याचे काम निवेदितांनी केले. त्या म्हणायचे माझं कार्य काय, तर हे राष्ट्र काही या ब्रिटिशांनी एक केलेलं नाहीये, या रेल्वेमुळे पोस्टामुळे काही एक झालेलं नाहीये, तर हे अत्यंत प्राचीन राष्ट्र आहे. इथली राष्ट्रीयता ही एक दैवी देणगी आहे आणि फक्त आज समस्या ही आहे की आपण ती राष्ट्रीयता विसरलो. ही राष्ट्रीयता मला परत जागृत करायची आहे. आय हॅव टू अवेकन द नॅशनल कॉन्शियसनेस, असं त्या नेहमी म्हणायच्या. टिळक म्हणाल्या, भगिनी निवेदिता यांचे समर्पण श्रेष्ठ असून त्यांचे चौफेर विचार पुस्तक रूपाने आले हे मोलाचे कार्य आहे. की एखाद्या विदेशी युवतीने येऊन या देशावरती एवढं प्रेम करावं, आणि नुसतं प्रेम नाही तर या देशामधल्या ज्या उणीवा आहेत, ज्या त्रुटी आहेत, त्या लक्षात घेऊन त्याच्यावरती केवळ भाष्य करत न राहता त्यामध्ये या देशातल्या विशेष करून जर शिक्षण पद्धतीचा विचार केला किंवा शिक्षण विचार केला तर खरोखरच महिलांच्या शिक्षणाची गरज काय आहे, विधवांच्या शिक्षणाची गरज काय आहे, हे सगळं ओळखून पुढे काम केलं.